दिल दोस्ती दुनियादारी यासारखी झी मराठीवरील मालिका असो किंवा अमर फोटो स्टुडिओ यासारखं नाटक आपल्या अभिनयानं सखी गोखलेनं मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अमर फोटो स्टुडिओ हे तिचं नाटक हाऊसफुल चालत असताना सखीनं ते अर्ध्यावर सोडत परदेशी शिक्षणासाठी निघून गेली आणि आता सखी अभिनयाबरोबरच तिच्या करिअरच्या आणखी एका वेगळ्या इनिंगला सुरुवात करते. सखीने लंडन मध्ये जाऊन आर्ट क्युरेशनचं शिक्षण घेतलंय. आर्ट क्युरेशन म्हणजे कलांचं प्रदर्शन कसं मांडावं, त्यांचं मॅनेजमेंट कसं करावं याचं शिक्षण. आणि आता सखी आद्या या ब्रँडच्या आयाम या नवीन प्रोजेक्टची हेड असणार आहे. आयाम हे आद्या ब्रँडचं कल्चरल सेंटर असून इथे विविध कलाकृतींचं प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे आणि सखी या प्रोजेक्टची क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम पाहणार आहे. सखीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. गेली 2 वर्ष सखीनं अभिनय क्षेत्रापासून दूर राहत आर्ट क्युरेशनचं शिक्षण घेतलं आणि आता या नव्या जबाबदारी सोबत ती अभिनयात देखील करिअर करणार आहे. सखीची भूमिका असलेला गोदावरी हा सिनेमा देखील येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात तिच्या व्यतिरिक्त नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सखीला पुन्हा एकदा सिनेमात पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.